ग्रामीण भागामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबतीत कोणतीही नियमावली नसल्यानं अडखळ येथील सरपंचांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. BDO कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत त्यांनी फेऱ्या मारल्या, पण त्यांच्या हाती फारसं काही आलं नाही. यावर तीव्र शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. काय प्रकरण आहे? मी अडखळ ग्रामपंचायत सरपंच. अडखळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये वाघवे गावठण गावातील एका ग्रामस्थांचा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला आज सकाळी 12 वाजता. आता 12 वाजता मृत्यू झाल्यानंतर साहेब आम्ही त्या मृत्यूची विल्हेवाट लावण्याकरता स्थानिक दापोलीचे माननीय BDO साहेब, या BDO साहेबांशी मी संपर्क साधला आणि BDO साहेबांशी संपर्क साधल्यानंतर BDO सांगितलं असं असं हा प्रकार घडलेला आहे, तर या घडलेल्या प्रकारची आपल्याला विल्हेवाट लावायची, तर या संदर्भात आपण आरोग्य सेवा या ठिकाणी आरोग्याच्या साधनं या ठिकाणी उपलब्ध करून द्या. परंतु त्या ठिकाणी BDO साहेबांचं असं म्हणणं मला आलं की ती जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे आणि स्थानिक प्रशासनानं ते करायचं, परंतु स्थानिक प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत. ग्रामपंचायतमध्ये अशा रीतीनं कर्मचाऱ्यांना कुठलं ट्रेनिंग आहे का की त्या ठिकाणी बॉडी उचलण्याची किंवा बॉडी पॅक करण्यासाठी काही साहित्य उपलब्ध आहे का? मग त्यांचं म्हणणं आलं की मी साहित्य उपलब्ध फक्त करून देतो, बाकी माझा प्रोटोकॉल आहे, माझी जबाबदारी नाही, म्हणून त्यांनी हात वर करून बाजूला झाले. मग मी तहसीलदार मॅडमना फोन केला, तर तहसीलदार मॅडमनी सुद्धा तो प्रोटोकॉलप्रमाणे माझा विषय होऊ शकत नाही आणि म्हणून आज 12 वाजल्यापासून आत्ता 3 वाजेपर्यंत या सगळ्या मी PPE किट फक्त देतो म्हणून सांगितलं आणि सॅनिटायझर ड्रम म्हणून देतो म्हणून सांगितलं. ह्या सगळ्यामध्ये 12 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत मी सरपंच म्हणून या मृत्यूची विल्हेवाट लावण्याकरता या सगळ्या स्थानिकांना विचारून कोणीही याच्या आपल्या ह्या करता तयार होत नाही. एवढं सगळं करून आता मॅडमच्या दारात मी इथे या ठिकाणी उभा आहे आणि मॅडमच्या दारात आल्यानंतर आत्ता तसेच मॅडमने सांगितलं की मी THO सांगतो आणि THO मला आत्ता उत्तर आलं की माझं एक कर्मचारी मी देतो, यात मी स्वतः येतो आणि या ठिकाणी स्थानिक प्रशासनाचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी घेऊन या मृत्यूची आपण विल्हेवाट लावून. माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की या ठिकाणी या तालुक्यामध्ये अशा रीतीनं जर का ह्या मृत्यूची विल्हेवाट वाढण्यास ह्या लोकांची हेलचाट होणार असेल आणि ह्याला ह्या सगळ्याला जर या सगळ्यासाठी हे जबाबदार तालुका सरावचे BDO आणि तहसीलदार या सगळ्या जबाबदार असतील. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. कॅमेरामन फैसल काझीसह शमशाद खान, माय कोकण, दापोली.